गेले होते ढोल पथकात होता का तू कुठेतरी? मला 100% ढोलकात. नाही 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 एक एक मी एक मिनिट. हां हां आलेत का? नाही नाही आत 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 घ्या ना त्यांची गाडी, आत घ्या. हां ओके ओके. तर जिगर काय ना, ऐक ना, थांब. नाही मला तुम्ही का आता फिल्मचं नाही, तुम्ही एक जरा थोडं काम आहे, तेवढं आटपलं की आपण बोलू. एक काम कर, नाही तर खाली टपरी आहे राजभाऊची, टपरीवर थांब. आलो तुम्ही, माझं नाव सांग, तुला काय घ्यायचं असेल तर गेलीन तस अरे पण मी घे तिथं, इंटरव्ह्यूला आलो आहे. करू ना आपण 10 मिनिटं. 10 मिनिटात उरकतो यांचं हे असंच चालू आहे कंटिन्यू. ये तू, ये राहू दे, ती काढतात पुढे गेलो असू दे. तरी मी सांगत होतो दा ये पोस्टरवर ठेवा ये मला. ये चालते. ओके ये ये तू, काय अडचण नाही. ए आले का रे का तू गाडीचं बघा ना जाऊन. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं थेट भेटच्या या तिसऱ्या भागामध्ये. माणूस कितीही ग्रेट असला तरी मी मात्र थेट घुसून भेट घेतो, म्हणून या कार्यक्रमाचं नाव आहे थेट भेट विथ निक्की जिगर. आणि आज या कार्यक्रमामध्ये आपल्याला भेटण्यासाठी आलेले आहेत भारतीय सोज्वळ शक्ती या संस्थेच्या संस्थापिका, त्याचबरोबर कवयित्री आणि उत्कृष्ट अभिनेत्री स्पृहा जोशी. तुमचं स्वागत आहे कार्यक्रमामध्ये. त्याचबरोबर आज आपल्यासोबत इथं आहे एक यशस्वी आणि सुप्रसिद्ध वडापाव उद्योजक, ज्यांनी नुकतंच एक स्वीट होमचं दुकान देखील टाकलं आहे, त्याच स्वीट होमच्या दुकानाचे मालक ऋषिकेश जोशी. मालक स्वागत आहे तुमचं. काय म्हणजे मोतीचूरचा रेट काय चालू आहे? काय नाव म्हणाला तुम्ही तुमचं निक्की, तुमचा काहीतरी गैरसमज होत आहे. तुम्ही जे जोशी म्हणाला ते वडे वगैरे, तो वडेवाला जोशी मी नव्हे. आणि मोतीचूरचा रेट वगैरे अहो, आणि हे स्वीट होम, होम स्वीट होम हे माझ्या सिनेमाचं नाव आहे. हे कुठलं माझं काही मिठाईचं दुकान नाही आहे, म्हणजे हा पिक्चर आहे. मग तुम्हाला पोस्टर बघून कळलं नाही ते? अरे बापरे. ए पांडा, तो पेन ड्राईव्ह दे रे 4 GB चा, नेटफ्लिक्स बघून वैतागलोय, याच्यामध्ये बसेल ना 4 GB मध्ये? काय पिक्चर? पिक्चर यायचा आहे अजून बाजारात. काय मूर्खस का तू जरासा? नाही मूर्ख नाही, मला तू निक म्हटलं तरी. अरे मूर्ख निक, तू सिनेमा थिएटर मध्ये जाऊन बघायचा असतो, कळलं का? तू असा ऍक्टर्स बसलेत ना फिल्म मध्येच काम केलेले, दिग्दर्शक स्वतः बसलाय ना, असं नाही थिएटर मध्ये जायचं आणि बघायचं. मी देऊ का 150 रुपये? नाही म्हणजे आता मी नकार तरी कसं देऊ, पण ठीक आहे 150 नाही, मला जर तू चहा सुट्टा पेट्रोल हे सगळं मिळून एक 230 ची लेवल लाव. मला काय बोलतोय, कुठली भाषा तुझी? दोन लेवल लाव 230 ची म्हणजे? ठीक आहे मी स्पृहाला, मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे की स्पृहा, तू आजपर्यंत सिनेमे केलेस, नाटक केलं, सिरियल केली, कविता केली, अँकरिंग देखील केली, एवढं सगळं तू केलंस. स्पृहा तू लग्न केलंय का? हो झालंय माझं लग्न. छन से जो टूटे कोई सपना, जग सुना सुना लागे, जग सुना सुना लागे, कोई रहे ना जब अपना. नाही नाराज नाही मी, म्हणजे त्या लग्नावरून आमची पैज लागली होती, 50 रुपये हरलो मी आता. ए पांडा गेरे बाबा पैसे. एक एक मिनिट. कसली पैज? हे बघ 50, हिचं लग्न झालं की नाही त्याच्यामुळे ही पैज, ह्याच्यावर पैज लागला. हो पैज लावली होती आणि आज आयुष्यात पहिल्यांदा काहीतरी हरलोस प्रवास तुझ्यामुळं. सॉरी हा चुकलं जरा. नाही सॉरी मग कशाला म्हणतेस? म्हणजे ठीक आहे ऋषिकेश, मी तुला पुढचा प्रश्न विचारतो की तू आजवर ज्या ज्या सिनेमांमध्ये तू काम केलं त्या प्रत्येक सिनेमाला नॅशनल अवॉर्ड मिळाला. मग हरिश्चंद्राची फॅक्टरी असेल किंवा देऊळ असेल, येल्लो असेल, आजचा दिवस माझा असेल, म्हणजे नॅशनल अवॉर्ड आणि ऋषिकेश जोशी हे एक समीकरणच आहे, तर अशा सिनेमांचा भाग तू झालायस, तर काय वाटतं तुला याबद्दल? हा खरं योगायोग आहे. हा दुसरं काय याच्यामध्ये म्हणणार नाही मी, त्यामुळं हा आता दिग्दर्शक आणि सिनेमा आणि ह्या सगळ्याचं श्रेय आहे, मी त्याचा छोटासा भाग होतो. हा हे तू सगळं सांगितल्यावर मला आत्ता लक्षात आलं आहे की एवढ्या सगळ्या नॅशनल अवॉर्ड नाही, म्हणजे आता तुला हे जे वाटणारच कौतुक किंवा तुला तो आनंद वाटणार किंवा त्या गोष्टीचा तू भाग आहे, पण मुद्दा माझा वेगळा होता. एक हंबरडा नावाची स्क्रिप्ट आहे माझी, मग त्याच्यामध्ये एक जिवंत देखावा करायचा आहे. म्हणजे बघ जसं तू देऊळमध्ये काम केलंय ना तशाच पद्धतीचं काम आहे. एक रोल खूप छोटा जरी असला तरी खूप महत्वाचा रोल आहे तो तुझा. मी तुला तोंडी आता मी सांगेन याच्यामध्ये. पाठव ना असं काय, तो असा थोडी नाटक की नाही, मी स्क्रिप्ट वगैरेच कसं आहे मी तोंडीच सांगतो त्याला. त्याच्यामध्ये काय
की जशा पद्धतीने देऊळमध्ये जे केलं म्हणजे तसंच गाई बनून थांबायचंय, मध्ये दोन तीन हंबरडे द्यायचे आहेत, की एका गाईच्या हंबरड्या मागची भावना ते सांगणार ते कथानक आहे. अरे मग गाईलाच घ्यायचं की नाही, म्हणजे गाईचा जो गाईला होतं ना ते असं गायचं ते, त्यामुळे ते थोडस रिअलिस्टिक आणि जिवंत देखावा असल्यामुळे हंबरडा इकडनंच होता लक्षात ठेव. हंबरडा ते आम्ही करू, डबिंगचं काय असेल ते आम्ही मॅनेज करू. स्क्रिप्ट वगैरे वाचल्याशिवाय मला असं कामच नाही करता येत. नाही, डायलॉग तीनच आहेत फक्त, हंबरडा फक्त तीन, बाकी तेवढं मी एक नॅशनल अवॉर्ड मिळवून तेवढ्यासाठी मी करायचं आहे ते. नाही, आपल्या एकतर महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला नॅशनल अवॉर्ड नकोय, मंडळाच्या पोरांनी टाळ्या वाजवल्या तरी आपलं खुश, तेवढीच एक इमेज माझी तिथं होईल तुझ्यामुळे. आणि कसं, चार पैसे तुलाही मिळतील, आहे गणपतीचा तीन चार दिवसाचा सीझन. प्रॉब्लेम काय झाला माहिती का, आतापर्यंत चारच पैसे मिळत आलेले आहेत. बरं ठीक आहे, जर असेल तू विचार कर, अजूनही मला सांग, जर तू आज रात्री जर सांगत असशील वेळ करून एक तासाभरात, तर म्हणजे मी लगेच नाईटचं एक सुपारी घेऊन टाकू. बघ, तुला जाताना सुद्धा पैसे होतील. मी सुरुवाकडे येतो, सुरुवात तू दादरची आहेस, मुंबईची तू मुलगी, काय सांगशील एकंदरीत? नाही, मला खूप आवडतं दादर आणि मी लहानाची मोठी झाली आहे तिथे आणि शिवाजी पार्क खूप महत्वाचा आहे माझ्यासाठी. तिथल्या हवेत जसा श्वास घेता येतो तसा दुसरीकडे कुठंच घेता येत नाही. आणि मी दादरला बालमोहन विद्या मंदिरमध्ये शाळेत गेली आहे, रुईया कॉलेजमध्ये गेली आहे. सो दादर आता जरी गोरेगाव, म्हणजे दादर महत्वाचंच आहे माझ्यासाठी खूपच. दादर इज फादर, दादर इज फादर इज इन फादर इज दादर. अच्छा, नाही ते काही जरी असलं तरी माझं, म्हणजे माझा मुद्दा वेगळा होता की माझा एक मित्र आला होता आबा, त्याचं ते टाईप सीचं चार्जर मिळत नाही कुठं हल्ली, तर ते पुण्यात राहिलं माझ्या रूमवर. तर तू जर दादरला जाणार असशील तेवढं जर तू दिलं तर बरं होईल टाईप सीचं चार्जर. तू त्यासाठी मला हा प्रश्न विचारलास? नाही, म्हणजे फक्त चार्जर नाही, श्वास हवा बिवा का, गाडी असेलच ना तुमच्याकडे, तुझ्याकडे मग आहे मग. कारण फक्त चार्जरच नव्हता, ते इंडक्शन, रोटी मेकर, दोन गाद्या, बेडशीट, गोधडी वगैरे हे असं सगळं. उशी नाही न्यायची का, गादी उशी वगैरे? नाही, उशी नाही, एक दीड वर्ष झाले, थोडस मनक्याचा त्रास आहे त्याला, त्यामुळे डॉक्टर म्हणले उशी वापरू नको. मी ऋषिकेश तुला विचारतो की तू मूळचा कोल्हापूरचा, आणि कोल्हापूर म्हटलं की आपल्याला मल्ल, एक तालीम, कुस्ती, तांबडा पांढरा रस्ता किंवा राजाभाऊची भेळ, महालक्ष्मी मंदिर, आणि थोडस हायवेने पुढे घेऊन उजवाटन मारला की गोवा, हे सगळं पुढं मग. नाही, कोल्हापूर म्हटलं की हे आठवतं, प्रश्न वगैरे काही नव्हतं मला याच्यामध्ये. काहीतरी सुरुवात करून वेगळंच काहीतरी म्हणायचं. प्रभा, तुला प्रश्न विचारायचा आहे की मी अशी जी माहिती काढली त्यावरून असं कळालं की तुला राग खूप लवकर येतो किंवा तुझं टेम्पर, तर यावरती काही उपाय वगैरे काय केला का तू? नाही, उपाय आहेत, चालू आहेत, पण रिझल्ट नाही काही फारसा अजून. नाही, कारण माझा एक मित्र आहे, ते याच संबंधामध्ये सगळे उपाय करतात. त्यांचं हॉस्पिटल आहे कूल हॉस्पिटल नावाचं, म्हणजे रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये ज्या काही चिडचिडी वगैरे होतात त्याच्यावरती ते उपाय देतात किंवा सल्ले देतात. पत्रकार अर्णब सुद्धा ते त्यांच्याकडेच ट्रीटमेंट घेतात. ते कूल हॉस्पिटल त्यांची टॅगलाईन आहे का, आयुर्वेदिक डॉक्टर? नाही, ऋतिक, मला तुला एक वेगळा प्रश्न विचारायचा आहे पुढचा. काय काय काय? ऋतिक, माझं नाव ऋषिकेश आहे, ऋतिक नाही. तरी म्हटलं, मला वाटलंच अजून तू रोशन कसा नाहीयेस. कसं झालं की पहिल्यांदाच सर कुणीतरी मुलगी चॅनल वर थोडासा गडबड गोंधळ हे असं झालं? हो, पहिल्यांदाच मुलगी चॅनल वर येते. यस, आणि त्यातही सुभा जोशी. तर म्हणजे ज्या पद्धतीने मी हे सगळं पाहिलं सिनेमाचं, तर नावाप्रमाणेच सिनेमामध्ये जसं नाव आहे होम स्वीट होम, तर तू सगळी घरचीच मंडळी घेतली आहे त्याच्यामध्ये, मोहन जोशी, स्पृहा जोशी, वैभव जोशी, तू स्वतः ऋषिकेश जोशी आणि भावेश जोशी, तर ही जी सगळी लोक आहेत. भावेश जोशी पिक्चर आहे. ठीक आहे, पण एवढी सगळी ही लोक आहेत, सिनेमा हा नक्कीच गोड झाला असणार. तुला काय वाटतं सिनेमाबद्दल थोडस सांग. फायनली एकदा सिनेमाबद्दल आले या. हा सिनेमा रिमातेंचा शेवटचा सिनेमा आहे, माझा दिग्दर्शकीय पहिला सिनेमा आहे. या सगळ्या अतिशय उत्तम सगळ्या कलाकारांनी ह्याच्यात कामं केली आहे आणि सिनेमात कवितांचा वापर चांगल्या पद्धतीने आहे. अच्छा, आणि सिनेमा आनंददायी अनुभव देणार आहे. बघण्यापूर्वीच मी त्याला सांगतो की या सिनेमाला आम्ही 5 मुंग्या देतो. पाच मुंग्या? मुंग्या, एवढा गोड सिनेमा आहे तर त्याला 5 मुंग्या लागू द्या आमच्या, आणि 1 मुंगळा तुझ्यासाठी देऊळमधला. तर म्हणजे एवढा हा सगळा असा हा सिनेमा आहे. स्पृहा, तू कविता करतेस तू, आणि तर त्याचबरोबर म्हणजे तू इथं ज्यावेळी येणार असं आम्हाला कळालं तर एक कविता देखील आम्हाला आली आहे. जर तुझी इच्छा असेल तर ती मी कविता मी तुला सांगतो. सांगा.
ते कवींनी असं म्हटलेलं आहे तिथं की उघड्यावर नका ठेवू अन्नपदार्थ, बसेल त्यावर माशी. उघड्यावर नका ठेवू अन्नपदार्थ, बसेल त्यावर माशी. किती गोड किती स्वीट अशी आमची पुवा जोशी. तरी अशा पद्धतीची ती मला आवडली कविता. नाही मला पण एक सुचली आहे कविता. अशी कशी 2 मिनिटं आहेत का तुझ्याकडे? हो आहेत की काय नाही, जरा थोडंसं उठायचं होतं. तो OLX वाला आलाय, सोफा विकायचा होता जरा, तंगी चालू होती. माझा मोबाईल पण विकायचा आहे, जायला जाम हे झालेला आहे. तो पण बघ जातोय का त्याच्यात. म्हणजे नाही तू मोबाईल आत्ताच नको विकू, जरा सिनेमा रिलीज होण्याची थोडीशी वाट तरी बघ. तुमचं काय आहे दोघांच, तू काय आहे त्याच्या बरोबर? तो एक OLX काढतोय, सोफे काय विकतोय, तू काय मोबाईल? मी कशाला आले, मला कशाला बोलावलंय? सुहा तू इथं आहे कारण मागचे 1.5 महिना झालं चॅनल 95,000 वरती अडकले. तू एक सुंदर हिरोईन आम्हाला थंबनेल वरती पाहिजे होती. थंबनेल वर त्याचबरोबर तुला 3.5 लाखाच्या वरती इंस्टाग्रामला फॉलोअर्स देखील, एखादं फुकट स्वाईप अप मिळालं तेवढं. मला थंबनेल आणि स्वाईप अप साठी बोलावलंय? हो म्हणजे आता जसं नेटफ्लिक्स राधिकावर चालतं तसं युट्यूब आमचं थंबनेल वरती, त्यामुळे बरं ठीक आहे. तुम्हाला जर काही एक शेवटचा राऊंड आहे रॅपिड फायर आपण तो घेऊया. ऋषिकेश मी तुझ्यापासून सुरुवात करतो. देऊळ की होम स्वीट होम? दोन्ही. मग एवढे दोन्ही भरून दे ना पेन ड्राईव्ह मध्ये, मला निवांत बघतो. निर्लज्जम सदा सुखी ह्याच्यामध्येच दे मला, ते 4 GB चा बसेल. स्पृहा चहा की कॉफी? कॉफी. सेम चॉईस. ऋषिकेश अरे ऍक्टर की डिरेक्टर? दोन्ही. बघ आपल्याला कुठं काही ऍडजस्ट करता आलं तर युट्यूबने वैताग दिलाय. स्पृहा दादर ईस्ट की दादर वेस्ट? दादर वेस्ट. ठीक आहे मग मी ते आबाला सांगतो तिथं दादर वेस्टला थांबा, तिथंच तुम्ही डिरेक्टली सामान घ्या. ऋषिकेश ऍप्पल की कोल्हापुरी चप्पल? ऍप्पल आणि चप्पल उगच आहे. ठीक आहे हे असेल, आपण आता संपूया कार्यक्रम. आपण हे करणे आपण काहीतरी घेऊया त्याच्या अगोदर. काय मग मागवत वैताग आला घेऊया ना. आपण एक काम करू, डिरेक्टली त्या आबाचं सामान घेऊया आणि तुम्ही दादरला जावा पुढे. वाटेत मला तिथं नवले ब्रिजला जर तिथं एक चावी घेऊ पुढे, तुम्ही डिरेक्टली जावा. तू निग, ऐक ना तू निग, मला खूप शिव्या द्याव्याशा वाटतात तुला. निघ. कसल्या शिव्या? म्हणजे अशा घाणेरड्या घाणेरड्या शिव्या मला येत आहेत तोंडात. नाही शिव्या येतात मलाही, फक्त ते देऊ शकत नाही. नेपाळची राजधानी आहे काठमांडू. ठीक आहे जातो मी. उठ. जातो जातो लगेच उठ. नेपाळची राजधानी आहे काठमांडू. जातोय मी जातोय. जा काय तो. नेपाळची राजधानी आहे काठमांडू. निघतोय निघतोय. नेपाळची राजधानी आहे काठमांडू. निघतोय निघतोय. काय मी तुझी वाट बघत होतो. तिसऱ्यांदा म्हणते नेपाळची राजधानी आहे काठमांडू. निघतोय निघतोय. निकी जिगरे गांडू. निघतोय. मला शिव्या देऊ नका, मला ही शिव्या द्यायला येतात. निघतोय. मी फक्त बाई माणूस जातो मी. तू कोण आहे मला? मी तुला अजूनही ओळखत. मी बघतोय. तू आमचा सिनेमात आहे त्याला कशाला मग काय हे उगा. तुम्ही बाई माणूस आहे म्हणून मी शिव्या देत नाही. तुम्ही बरं मला वाटतं आपण आता आपण सेन्सिबल बोलूयात काहीतरी सिनेमाबद्दल. नाही आता काही होऊ शकत नाही सेन्सिबल. नमस्कार. आमचा हा होम स्वीट होम सिनेमा या 28 तारखेला रिलीज होतोय संपूर्ण महाराष्ट्रभर. तर या निक्की जिगर सारखं पेनड्राईव्हमध्ये वगैरे सिनेमा यायची वाट बघत न बसता प्लीज तुमच्या जवळच्या थिएटर्समध्ये जाऊन हा सिनेमा नक्की बघा. आम्ही खूप मेहनत केली आहे सगळ्यांनी. लक्षात ठेवा तारीख 28 सप्टेंबर. आणि हे खासरे TV हे तुम्ही सबस्क्राईब करा, हे लाईक करा, ही आमची लिंक सगळीकडे शेअर करा आणि सिनेमा सर्व लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी घ्या आणि सिनेमा आवर्जून बघा. ते तुम्ही जाताना फक्त एवढी एकच बॅग आहे आबाची, तेवढी एवढी बॅग द्या ना तुम्ही ते तेवढी. काय घ्यायचा एक आबा एक आहे ते. असे धन्यवाद. सॉरी एवढं चिडायचं नव्हतं पण तरी ठीक आहे. 28 ला सिनेमा बघा. थँक्यू.